नमस्कार, मी निलेश पाटील या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी विषय इंग्रजी युनिट क्रमांक 3 मधील पान क्रमांक 44 अभ्यास घेत आहोत. यामध्ये सूचना क्रमांक 4 दिलेली आहे आपल्याला. त्यामध्ये ड्रॉ द लेटर इन द एअर म्हणजे अक्षर हवेत काढा. ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड म्हणजे तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढा. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर प्रत्यक्षात ही कृती कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या सोबत आहे दर्शील, याच्या मदतीने आपण अक्षर हवेत कसे काढायची ही प्रत्यक्ष कृती बघूया. दर्शील, हवेमध्ये आपल्याला व्ही हे अक्षर काढायचं आहे. व्ही हे अक्षर कसं काढायचं हे मी तुला आधी करून दाखवतो, त्यानंतर तू ते काढायचं आहे. ओके, तर बघा, व्ही हे अक्षर काढत असताना मुलांना प्रथमतः त्यांच्या बोटाच्या टोकाकडे बघायला लावायचं आणि बोटाच्या टोकाकडे बघत असतानाच त्यांना अशी तिरफिरीच्या खाली जायला लावायची आणि पुन्हा वर जायला लावायचं. यामुळे काय होईल की त्यांचं लक्ष हे विचलित होणार नाही आणि व्ही हे मूळ अक्षर हवेमध्ये व्यवस्थित उमटेल. तर पुन्हा एकदा आपण लक्ष देऊया, अशा पद्धतीने व्ही हे मुळाक्षर आपल्याला काढायचे आहे. तर दर्शील, व्ही हे मुळाक्षर हवेत काढून दाखव बघू. व्हेरी गुड, अशा पद्धतीने व्ही आपण काढू शकतो. पुन्हा डब्ल्यू आपल्याला काढायचा आहे. डब्ल्यू काढत असताना याची तिरपिरीच्या खाली आणावी, पुन्हा वर न्यावी, पुन्हा खाली आणावी आणि पुन्हा वर न्यावे. तर दर्शील, डब्ल्यू हे मुळाक्षर हवेत काढून दाखव बघू. व्हेरी गुड, अशा प्रकारे हवेत मुळाक्षर गिरवण्याचा सराव आपल्याला आपल्या मुलांचा घ्यायचा आहे. तर आता पुढे आपल्याला हीच अक्षरे पाठीवर सुद्धा गिरवायची आहे. तर आता पाठीवर कशी गिरवायची हे आपण दर्शील सोबत कृती करूया. दर्शील मागे वळ बघू. आता दर्शील मागे वळलेला आहे आणि याच्या पाठीवरती मी एक मुळाक्षर गिरवणार आहे. कोणतं ते मी त्याला सांगणार नाही, पण मी त्याला ओळखायला लागेल. दर्शील, तू आता ओळखायचं तुझ्या पाठीवरती मी कोणतं मुळाक्षर काढणार आहे ते. ओके, कोणतं मुळाक्षर काढलं मी? बघा, व्हेरी गुड. आपण मुलांना सांगायचं नाही, त्यांच्यासोबत असा खेळ खेळायचा. आता पुन्हा एक मुळाक्षर मी तुझ्या पाठीवरती काढतो, ते तू ओळखायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या मुलांसोबत हा खेळ खेळायचा आहे. यानंतर नाविन्यपूर्ण पद्धतीने ही हा सराव आपल्याला कसा घेता येईल, तर रांगोळीमध्ये किंवा पिठामध्ये किंवा मातीमध्ये हे अक्षरांचे आकार आपल्याला गिरवायला लावता येतील.